नमस्कार, मी सचिन जाधव, सह्याद्री रोपवाटिका, सावर्डे. जरा जवळ या. आपल्याला आता हे बघा, हे एक वर्षाचं लागवड केलेलं झाड आहे. ओके, या मालकांनी यांची निगा तर रांगी राखली, याला पाणी वगैरे दिलं व्यवस्थित, मात्र हे झाड आता फार उंच झालेलं आहे आणि ह्याच्याला ह्याला फांद्या फुटलेल्या नाही, आता पसरण खूप झालेली नाही आहे. परिणामी आणि काय होणार आहे की आता हे बघा, ही जी फांदी आहे ही अशी सरळ वाढत जाणार आहे आणि ह्या फांद्या अशा खूप लांब लांब होणार आहेत आणि आपल्याला फक्त तुरळकच अशा फांद्या मिळतील, जेणेकरून ह्याच्यामध्ये फार विस्तार होणार नाही आहे. मी तुम्हाला मागे बोललो होतो, जेवढ्या जास्त फांद्या तेवढी जास्त पानं आणि जेवढी जास्त पानं तेवढी जास्त फळं. ओके, कारण जे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश इथे आपल्याला त्याला कॅच करायचा आहे. मग आपण काय करायला पाहिजे, आता ह्या झाडांची मी सरळ सरळ विरळणी करणार आहे आणि ही विरळणी थोडीशी हेवी असणार आहे. तुम्ही नीट बघा मी काय करतो ते. ओके, आता हे याची फांदी आहे ही फार लांब झालेली आहे, ह्याला मी आता ह्याला पकडलं आणि ह्याला सरळ हे काढून टाकलं, याची पानं काढून टाकली, ह्याला कट मारून टाकला. ओके, आता एक ही पानं का काढली, ही पानं काढली नसेल चाललं असतं का, हे फार विद्रूप करणं नाही का. तर बघा, झाडाला पहिली जर शिस्त लावली तर झाड हे खूप सुंदर होणार आहे आणि ते सुंदर होण्याचा भाग म्हणजे याचा आपण याची जी पुढची वाढ होती, याची सरळ वाढणारी जी भाग होता तो आपण कट केला. आता इथे कट केल्यामुळे आता इथून त्याला इथून 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 सगळीकडून पानं फुटणार आहेत आणि ती पानं खूप जास्त प्रमाणात फुटावीत, त्या फांद्या जास्त प्रमाणात फुटाव्यात म्हणून ह्याच्यात मी सगळी पानं काढून टाकली. ती जर फुटली नसती तर ह्याला 2-3 फांद्या फुटल्या असत्या, पण आता ह्याला फांद्या फुटायची शक्यता जास्त आहे, ह्याला 8-10 फांद्या फुटू शकतात. ओके, आपण ती शक्यता वाढवतो आणि ह्याला सांगतो की आता तू लवकर, आणि हे आपण केल्यानंतर साधारणपणे 10-15 दिवसामध्ये तुम्हाला ह्याच्या फांद्या फुटल्या दिसतील. आता हे कधी करायचं आहे, तर हे आत्ताच करायची वेळ आलेली आहे, त्याला फार लेट करू नका. आता तुमच्याकडे पाऊस पडायला साधारणपणे 1.5 महिना आहे, आत्ताच 1-15 दिवसामध्ये हे करून टाका. आणि जर केलं जून व्हायच्या अगोदर जर लवकर केलं तर ह्याला परत नवीन पालवी फुटेल आणि ती नवीन पालवी ही भरपूर प्रमाणामध्ये नवीन फांद्या फुटणार आहेत, मोठी हळहळ होणार आहेत, झुपकेदार होणार आहेत. ओके, तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवीन की झुपकेदार झाड म्हणजे काय. ओके, पॉज कर. केलं आता हे बघा, हे पूर्ण झाड मी त्याला आता अशा पद्धतीने याला कटिंग करणार आहे. ओके, काही फांद्या अतिरिक्त मोठ्या झालेल्या आहेत, त्यांना मी त्यांना कट करून टाकतो आहे आणि काही ठिकाणी फक्त शेंडे मारतो. ओके, याच वेळेला जर खालून एखादा फुटवा आला असेल, खालून आपण बघायचं, खालून जर कलमाच्या काडीच्या खालून जर फुटवा आला असेल तर आता इथे साधारणपणे कलम असतं, ह्याच्या खाली नीट बघायचं. मी असं सांगतो की तुम्ही ते टेस्टिंग करत बसू नका, बघून बसू नका, साधारणपणे जमिनीपासून फुटभर जे काय झाडं फांद्या असतील त्या सरळ उडवून टाका, तेवढ्या जवळच्या फांद्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत. आता ही फांदी अशी बघा वेडीवाकडी चाललेली आहे. ओके, तिला मी थोडंसं कट मारला. ओके, आता ती फांद काही ठिकाणी तुम्ही हाताने सुद्धा उडवू शकता, आता याचं मी हाताने उडवलं. सगळी वाढ होणारी जी आहे अतिरिक्त वाढ आणि हे जे सपोर्ट आहेत ते आता काढून टाकले पाहिजेत, त्याला सपोर्ट फार ठेवायचे नाहीत. ह्या काठ्या तसेच ठेवल्या, जस्ट इन केस लागली तर अशी काठी लावण्यापेक्षा असा एक चांगला मोठा बांबू लावा, जेणेकरून झाडाला मजबूती मिळेल. झाड हे मजबूतीने उभं राहायला पाहिजे पुढच्या पहिल्या वर्षी. ओके, ठीक आहे, तुम्हाला दुसरं झाड दाखवतो, त्याच्यावर नीट बघा. आता आपण ह्याला हे ह्याला हेवी आपण ह्याला कटिंग केलेलं आहे, आता ह्याला सगळीकडून फांद्या फुटतील आणि हे झाड झुपकेदार होत राहील. 2 वर्षाचं झाड कसं असेल तुम्हाला मी दाखवतो. मागे जा. आता हे बघा, हे 2 वर्षाचं झाड माझ्या डोक्याच्या वर गेलेलं आहे. अशा पद्धतीने झाड वाढलं पाहिजे. ओके, फार झुपकेदार झालं पाहिजे. ह्यातही काही ठिकाणी त्यांना फांद्या वेळोवेळी मारता न आल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये तरीही मोठी वाढ झालेली आहे, पण तरीही हे झाड हे बऱ्यापैकी आहे. थोडं तुम्ही त्याला लांब गेलात तर तुम्हाला हे थोडं तुम्ही लांब जा, तुम्हाला हे पूर्णपणे झाड का आवाका कळेल आणि हे झाड किती मोठं झालेलं आहे. साधारणपणे हे 8-9 फूट उंच आणि 8-10 फूट आम्ही आत्ता त्याची वाढ अजून होते आहे आणि ह्या 1.5 वर्षाचं झाड आहे. आता हे आला जूनमध्ये हे झाड लावलं होतं त्यावेळेला अगदीच फार 1 फुटाचं होतं आणि ह्या 1.5 वर्षामध्ये आम्ही त्याला फार चांगल्या पद्धतीने वर घेतलेलं आहे. झाडाची निगा राखणं, झाडाला फांद्या फोडणं हे तुम्ही जर पहिल्या 2 वर्षात केलं तर झाड हे तुम्हाला चांगल्यापैकी उत्पन्न देणार आहे. अधिक तुम्हाला माहिती देत राहीन, तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.